श्री गायत्री वैदिक पुरोहित संघमच्या वतीने आयोजित सामूहिक उपनयन संस्कारास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री गायत्री देवी नवरात्र उत्सवानिमित्त रामनवमीच्या मुहूर्तावर राजेंद्र चौक येथील मारुती मंदिर इथं सामूहिक वडक लग्नम अर्थात सामूहिक उपनयन संस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. या सामूहिक उपनयन संस्काराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. श्री महागायत्री देवतायै नमाम शुचियुक्ता शुद्धोदक जलोदक स्नानौ समर्पयामि ओम अभिवस्त्राम सुवासनाम सुविश्राभिधेनु सुदका पूयमाना अभिचंद्रौ समर्पयामि अक्षतवाम नमस्कार करायचे अक्षतलायने यायले नमस्कारं चेयाले इकड स्टेज वदकु बटुलकु कर्तलकु मार्गदर्शनीयंकी आयवा. दरम्यान चंद्रशेखर सरगम यांनी उपनयन संस्काराचं महत्त्व सांगताना 1100 उपनयन संस्कार करण्याचा मानस व्यक्त केला. त्यामुळे आमच्या गायत्री वैदिक पोषण संस्थातर्फे सर्वांचे म्हणजे लोकांच्या जनकल्याणासाठी पुढे लोक काय करतात असं लोकांना वाटतं नाही. आम्ही फक्त मानधन म्हणून घेऊन त्यांचे कार्यक्रम यशस्वी करतो अजून मुंजा करतो. बाकीचे जे काही लग्नांचा जे काही विघ्न होतो ते विघ्न होऊ नये म्हणून आम्ही आमच्या गायत्री वैदिक पोषण संघाकडनं उपनय संस्कार हा विधी सगळ्यात महत्वाचा असतो म्हणून आम्ही लग्नाच्या आधी हा विधी करत असतो. त्यानंतर आम्ही सर्वांना महाप्रसादाच्या भोजनाचीही व्यवस्था केलेली आहे. आमच्या संस्थाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व आमचे काही दानशूर आहेत त्यांच्याही मनापासून मी आभारी मानतो. सर्व पुरुषांचे मी आभारी मानतो. आतापर्यंत नोंदणी 1100 आमचे संकल्प आहे. आतापासून 600 लोकांचे झालेले आहे. या प्रसंगी वेदमूर्ती सत्यनारायण मादास देवीदास कुरापाटी अरविंद आकेन आनंद तुम्मा मनोहर कुंटला नागनाथ तिप्पन प्रभाकर आडकी चित्रप्पा म्हणता आकाश सोमा लक्ष्मीनारायण इडप नरेंद्र रासकोंडा निरंजन कुडक्याल यांची उपस्थिती होती.